पहिली कसोटी आहे कोकोको कसोटी, जिला आपण कोकोको कसोटी असंही म्हणतो। कसोटी काय सांगते बघा आपल्याला, दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील दिलेल्या एकाच एक संगतीनुसार होणारे संगत कोण जर एकरूप असतील तर ते त्रिकोण समरूप असतात। बघा त्यासाठी आपण दोन त्रिकोण घेतलेले आहेत, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर। आता एबीसी पीक्यूआर यामध्ये शिरोबिंदूची संगती आहे एबीसी संगत पीक्यूआर। जर कोण ए एकरूप कोण बी, कोण बी एकरूप कोण क्यू आणि कोण सी एकरूप कोण आर असेल तर बघा ए आणि बी एकरूप दाखवलेले आहेत, या ज्या खुणा आहेत या खुणा आपल्याला कोणाची एकरूपता दर्शवतात। हे डबल कोण आहे बी ची क्यू ची डबल, याचा अर्थ दोन कोण एकरूप आहे। सी आणि आर हा सुद्धा एकरूप आहे, म्हणजेच या ठिकाणी त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर आपल्याला सांगता येईल। बघा आता दुसरी कसोटी, दुसरी कसोटी आहे बाकोबा कसोटी। बाकोबा कसोटी म्हणजे बाजू कोण बाजू कसोटी। दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या एकाच्या एकाच एक संगतीनुसार त्यांच्या संगत बाजूंच्या दोन जोड्या एकाच प्रमाणात असतील आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेले कोण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात। बघा आता एक कसोटी समजून घेण्यासाठी आपण या दोन आकृत्या काढलेल्या आहेत, त्रिकोण के एल एम आणि त्रिकोण आर एस पी। बघा हा के एल एम आणि हा आर एस पी। आता यामध्ये शिरोबिंदूची संगती आहे के एल एम संगत आर एस पी। यामध्ये के एल एम हा कोण आणि आर एस पी मधील हा कोण हे दोघं कोण एकरूप आहे, म्हणून के एल एम सम एकरूप कोण आर एस पी आपण लिहिला। आता बघा बाजूंचं प्रमाण, बाजू प्रमाणात असतात त्यासाठी के एल छेद आर एस आणि एल एम छेद एस टी या बाजूंची गुणोत्तर ही सुद्धा प्रमाणात आहे आणि म्हणून या ठिकाणी त्रिकोण के एल एम समोर त्रिकोण आर एस टी आपल्याला म्हणता येईल।